साहूज रेसिपी स्पेशलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. परफेक्ट चपाती कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर महाराष्ट्रीयन पद्धतीने चपाती कशी बनवली जाते ते आज आपण इथे पाहणार आहोत. त्यासाठी ही कणिक पाणी मीठ घालून फक्त आपण ही मळून घेतलेली आहे. यामध्ये आपण तेल ॲड केलेले नाही. आता आपण तेलाचा थोडा हात घेणार आहोत व याचे गोळे बनवून घेणार आहोत. अशा रीतीने व्यवस्थितरित्या गोल फिरवत आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता सर्व बाजूंनी आतमध्ये दाबत असे आपल्याला गोळा बनवायचा आहे. साधारण हाताला चिकटला तर तुम्ही पीठ सुद्धा लावू शकता, पण मी ते तेलाचा वापर केलेला आहे. तुम्ही ते पाहू शकता. अशा रीतीने आपण एक गोल गोळा बनवणार आहोत. त्यानंतर गव्हाचेच पीठ इथं मी चाळून घेतलेलं आहे. त्यामध्येच अशा रीतीने आपल्याला थोडं डीप करून घ्यायचे आहे. सर्व बाजूला पीठ लागले गेले पाहिजे. अशा रीतीने साधारण दाबून त्याचा आकार जरासा वाढवायचा आहे. त्यानंतर लाटण्याच्या साह्याने सर्व बाजूने समान होईल असे आपल्याला गोलाकार चपाती लाटून घ्यायची आहे. जसे आपण फुलके बनवतो तशा प्रकारच्या चपात्या बनत असतात. खूप सुंदर व नरम अशा चपाती बनत असते. तुम्ही पाहू शकता काठापर्यंत व्यवस्थितरित्या एकसारखे लाटून घ्यायचे आहे. काठाला जाड राहता कामा नाही याकडे लक्ष द्यायचं आहे. मध्यभागी देखील जाड राहता कामा नाही. जर तुम्हाला वाटले काठाकडचा भाग थोडासा जाड होत चालला आहे तर अशा रीतीने लाटणे फिरवत एकसारखे करून घ्यायचे आहे. असे उलट उलटा पलट करून आपण चपाती लाटून घेणार आहोत. ही चपाती लाटत असतानाच आपण पॅन गरम करायला ठेवायचा आहे. तवा गरम करायला ठेवायचा आहे. इथे आपण चपाती बनवलेली आहे. आता तवा देखील चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे. चांगला गरम झाल्यावरच आपण यावर चपाती घालायची आहे, नाहीतर चपाती कच्ची राहत असते. आपल्या हातेला धग लागायला सुरुवात झाली की आपण यावर चपाती घालणार आहोत. तुम्ही पाहू शकता याला साधारण फोड यायला सुरुवात झालेली आहे. चपातीचा कलर देखील गुलाबी असा थोडा थोडा होत चाललेला आहे. आपण चेक करायचे आहे सगळीकडे कुठे चिकटलेली तर नाही ना. अशा रीतीने मला पालटी करायची आहे. चपाती उलटल्यानंतर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये भरपूर चेंजेस होत असतात. ही चपाती होईपर्यंत आपण दुसरी चपाती तयार ठेवायची आहे. चपातीकडे लक्ष देत आपण दुसरी देखील चपाती लाटून तयार करणार आहोत. व साधारण फोड यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता थोडे थोडे फोड आलेले दिसायला लागल्यावर खालून चेक करायचे आहे सर्व बाजूनी भाजली गेलेली आहे का. जेव्हा आपल्याला जाणवेल की सर्व बाजूनी चांगली भाजली गेलेली आहे, थोडे थोडे डॉट आलेले आहेत, तेव्हा एखाद्या कॉटनच्या रुमालच्या साह्याने अशा प्रकारे त्याचे काट दाबत सर्व बाजूनी शेकून घ्यायचे आहे. कॉटनचाच रुमालचा वापर करायचा आहे, टेरिकॉटचा वापर करायचा नाही. टेरिकॉटचा कपडा हा चिटकू शकतो. अशाच रीतीने गोल गोल फिरवत सर्व बाजूंनी चपाती शेकली गेली पाहिजे. कुठे कच्ची राहता कामा नाही अशी आपण शेकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता साधारण भाजली गेलेली आहे. आपल्याला अजून भाजून घ्यायची आहे. आपण कच्ची चपाती ठेवणार नाही तर चांगल्या रीतीने गुलाबी अशी भाजून घ्यायची. जास्त देखील डाग पडायचे नाहीत. तुम्ही पाहू शकता थोडे थोडे कुठून कुठून फुगलेली आहे. आता अशाच रीतीने दाबत दाबतच आपण हिला फुगवणार आहोत. तुम्ही पाहू शकता चपाती फुगायला सुरुवात झालेली आहे. जिथे कुठे तुम्हाला वाटत असेल चपाती फाटली गेली आहे किंवा तिथून हवा बाहेर येत आहे तर तिथे देखील या कॉटनच्या कपड्यानेच दाबायची, त्यामुळे आपल्याला हाताला हवा देखील लागत नाही. अशा रीतीने आपली चपाती चांगली प्रकारे फुगलेली आहे. तुम्ही पाहू शकता टम्माशी चपाती फुगत असते. आपण यामध्ये काही फोल्ड केलेल्या नाही, काहीच केलेल्या नाही, तरी देखील आपली चपाती सुंदर अशी बनलेली आहे. गोल्डन ब्राऊन कलर देखील आलेला आहे. अशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपण तेलाचा जरा देखील वापर केला नाही. तेलाचा वापर करायचा नाही असे नाही, पण सर्वप्रथम चपाती चांगली भाजून घ्यायची आहे, त्यानंतर आपण यावर तेल लावणार आहोत. तुम्ही पाहू शकता थोड्यासाच तेलाचा आपण वापर केलेला. आपल्याला चपाती भाजायची आहे, तळायची नाही, त्यामुळे आपण इथे थोडेच तेल इथे वापरलेले आहे. अशा रीतीने आपल्याला तेल लावून ही चपाती आपण भाजून घेतलेली आहे. आता हे आपण काढून घेणार आहोत व थोडी थंड होण्यासाठी अशा प्रकारे ठेवून देणार आहोत. खूप सुंदर अशी आपली चपाती बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण दुसरी चपाती लाटून तयार केलेली आपण तव्यामध्ये घातलेली आहे. ही देखील आपल्याला याच प्रकारे भाजून घ्यायची आहे. सर्वप्रथम थोडी वाट पाहायची आहे व जेव्हा बबल्स यायला सुरुवात होतील, जेव्हा फोड आल्यासारखे दिसेल,
तेव्हा साधारण हलवायचे व हलवून असे हलवत हलवतच आपल्याला चपाती शेकायची आहे. तोपर्यंत आपल्याला दुसरी चपाती देखील लाटून घ्यायची आहे. एका चपातीकडे लक्ष देत दुसरी चपाती देखील तयार करायची आहे. तुम्ही पाहू शकता साधारण फोड आलेले आहेत, एका साईडने भाजून झाले, थोडे थोडे डॉट तुम्ही पाहू शकता, त्यामुळे आपण आता हिला पालती केलेली आहे. आता त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता थोडे थोडे फोड यायला सुरुवात झालेली आहे. शक्य असल्यास हाताने सुद्धा आपण असे फिरवू शकतो किंवा रुमालच्या साह्याने किंवा जे उलटणे असेल त्याच्या साह्याने सुद्धा तुम्ही हलवू शकता. तुम्ही पाहू शकता साधारण थोडा थोडा धूर आल्यासारखा देखील दिसत आहे, म्हणजे खालील बाजू शेकली गेलेली आहे. आता हिला आपण पुन्हा अशी पालती करून नंतर रुमालच्या साह्याने काठ दाबत शेकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपली चपाती फुगायला सुरुवात झालेली आहे. ही देखील चपाती आपली चांगली झालेली आहे. अशा पद्धतीने जर चपात्या केल्या तर सर्वच चपात्या चांगल्या अशा होत असतात, खायला देखील खूप सुंदर लागतात. व ज्यांना ऑइल फ्री खायची आहे त्यांनी अशाच प्रकारेच बनवली चपाती देखील डायरेक्ट खाली तरी चालेल, तेल लावण्याची काहीच गरज नाही. सर्व बाजूने एकसारखी शेकली गेलेली आहे, कुठे कच्ची नाही, कुठे जास्त जळालेली देखील नाही. अशाच रीतीने आपल्याला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता चपाती चांगली फुगलेली आहे. आलटून पालटून अशीच आपल्याला शेकून घ्यायची आहे व नंतर यावर थोडेसे तेल लावायचे आहे. आपण जास्त तेलाचा वापर सुद्धा करणार नाही. ज्यांना असे तेल नाही लावायचे त्यांनी खाली थंडवण्यासाठी घेतल्यावर थोडेसे तूप लावून देखील फिरवले तरी चालते. आता आपली तिसरी चपाती आहे, तुम्ही इथे पाहू शकता ही सुद्धा चपाती सुंदररित्या बनलेली आहे, त्याच पद्धतीने आपण बनवलेली आहे. सुरुवातीला आपण साधारण फिरवून घेणार आहोत सर्व बाजूने शेकली जावी म्हणून. साधारण फुगल्यासारखे दिसायला सुरुवात झाली की आपण चेक करायचे आहे अशा रीतीने व अजून फिरवून घ्यायची आहे. खालून चांगल्या प्रकारे शिजलेली आहे का पाहायचे आहे. भाजल्या गेल्यामुळे आपण हिला पुन्हा पालती केलेली आहे व अशा रीतीने आपल्याला ही शेकून घ्यायची आहे. अजून आपण रुमालचा वापर केला नाही, तोपर्यंत ती साधारण फुगलेली आहे. आता आपण रुमालच्या साह्याने हिला अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता चपाती चांगली फुगायला सुरुवात झालेली आहे. अशाच रीतीने फिरवत फिरवत काठ दाबत आपल्याला शेकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदररित्या भाजली गेलेली दोन्हीही बाजूंनी. थोडेसे आपण तेल घालून ही सुद्धा चपाती चांगल्या रीतीने भाजून घेणार आहोत. आपली चपाती परफेक्टपणे बनलेली आहे. आता आपण दुसरी चपाती पुन्हा घातलेली आहे. आता ही देखील आपल्याला चांगल्या रीतीने भाजून घ्यायची आहे. शेवटचा गोळा छोटा असा होता त्यामुळे आपण इथे एक छोटी चपाती देखील बनवलेली आहे. अशा रीतीने ही चपाती देखील साधारण भाजली गेलेली आहे. आता हिला आपण पलटी करणार आहोत. तुम्ही पाहू शकता याचा कलर थोडा चेंज झालेला आहे. हिला फिरवत फिरवत आपण चांगल्या रीतीने शेकून घेणार आहोत, कारण ही छोटीशी चपाती बनलेली आहे त्यामुळे खूप छान अशी आपल्याला शेकायला देखील सोपे जात असते. साधारण फुगल्यासारखी झालेली आहे. आता पुन्हा आपल्याला ही पलटवायची आहे. अशा रीतीने फिरवत फिरवत आपण हिला शेकून घेणार आहोत व हलक्या हाताने कॉटनचा वापर करून कपड्यांचा वापर करून अशा रीतीने काठ दाबत आपल्याला ही चपाती शेकून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता चपाती फुगायला चांगली सुरुवात झालेली आहे. याचा कलर देखील सुंदर आलेला आहे. अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साऊज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा व लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. व आता आपण याला तेल लावून आपली ही चपाती दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायची आहे. थोडे थोडे तेल लावून आपण तेलाचा देखील इथे कमी वापर केलेला आहे. आता आपण चपाती सर्व्ह करायला घेऊ. तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रीयन स्टाईल चपाती खूप परफेक्ट बनलेली आहे, व्यवस्थित भाजली गेलेली आहे, कुठेही कच्ची देखील नाही.
रेसिपी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब नक्की करा व एकदा अशा प्रकारची चपाती बनवून पहा, खूप तुम्हाला आवडेल. ही खूप मुलायम अशी चपाती होत असते. धन्यवाद.